पहिलं तर आदिवासी प्रीमियर लीग जी झाली होती, मला वाटतं 2016-17 वर्षामध्ये इशिका स्पोर्ट्स या संघामध्ये हा खेळाडू आम्हाला खेळताना बघायला मिळाला होता. एक चांगला गोलंदाज आहे. सामन्याला सुरुवात होते विजय याच्या मार्फत. सामना करेल तो म्हणजे देवानंद. शॉट चेंडू शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आपण पाहू शकतात या दोन धावा ह्या नक्कीच मिळाल्या जातात. या दोन धावेनं धाव फलक आपण पाहू शकतात. आदरणीय सन्माननीय अंकुशजी तांबडे यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या मार्फत आम्हाला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ही आपल्याला लाभलेली आहे. अंकुश तांबडे सकाळच्या सत्रामध्ये कामन, तिकडनं डायरेक्ट खारभाव. दरम्यान हा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला होता, मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आदरणीय सन्मान्य आमच्या चंद्रमामा यांचे सासरे परशुरामजी सांबरे यांचं आगमन झाले, त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान सुरेख गोलंदाजी, क्या बात आहे, सुपर बॉलिंग बाय विजय मोखाशी. आणि ज्याला गोलंदाजी केली जाते एक आक्रमक फलंदाज आहे देवा, त्याला मात्र तिथे शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. देवाची फलंदाजी तुम्ही नक्कीच पाहिली नसेल, मात्र मी या फलंदाजाला पाहिले, कारण की एक आक्रमक आणि तंत्रशुद्ध खेळी करणारा हा फलंदाज आहे. एक धाव नक्कीच मिळाली, एका धावरती समाधान मानावं लागेल, कारण की शतरक्षण सुद्धा चांगलं झालंय त्या ठिकाणी. शतरक्षक आपण पाहिला उमेश होता, चांगलं शतरक्षण वाईडिश मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये त्या तैनात केलं गेलंय. हिरा डुकले यांचा संघ, हिरा डुकले जर आपण पाहिलं तर भरपूर कधीपासून क्रिकेट खेळला जातात आणि भरपूर क्रिकेटचा अनुभव हिरा डुकले यांच्या पाठीशी आहे. दरम्यान विजय हवे मध्ये चेंडू आहे. मी म्हटलं होतं की चांगला गोलंदाज आहे, इथे फसवलं जात आहे की काय सुनील याला, मात्र सुनील हे बाद झालेले आहेत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद. दरम्यान हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू टाकलाय, क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी, चौका. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय, आता मात्र आपण पाहत असतो भरपूर देवदेवतांची नावं ही आपल्याला आणि गाणी ही आपल्याला ऐकायला मिळतात. दरम्यान एक काळ होता श्रीकृष्ण ही सिरियल चालायची, आणि त्या श्रीकृष्ण या सिरियलचे मेकर ज्यांना म्हटलं गेलं त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. रामानंद सागर यांचा आज वाढदिवस आहे. तर आपण पाहतोय 29 डिसेंबर 1917 त्यांचा जन्म हा नक्कीच झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर मला आठवण झाली की एक अतिशय चांगली सिरियल आपण जर म्हटलं, त्यानंतर अली प्लेला ही सुद्धा एक चांगली सिरियल आपल्याला बघायला मिळायची. जी माझ्या वयाची माणसं आहेत, जे मुलं आहेत, त्यांना आठवण असेल अली प्लेला एक सुद्धा एक चांगली सिरियल होती. त्या अली प्लेला सिरियलचे जे नक्कीच मेकर आहेत त्यांचं सुद्धा आपण पाहतोय, त्यांचा आज वाढदिवस आहे. रामानंद सागर यांचा वाढदिवस आहे. तर मध्ये मध्ये जसं जसं आठवण येईल तसं तसं नक्कीच दिन विशेष असता तुम्हाला आम्ही कळवत जाऊ. दरम्यान हिरा डुकले गोलंदाजी मार्क वरती आलेत. हिरा
नावातच अतिशय चांगला अर्थ आहे. हवेमध्ये चेंडू आणि हिरा डुकळे यांच्यावरती आक्रमण. नशीब या ठिकाणी बघायला मिळत आहे ते नक्की देवा याच्या बाजूने, कारण की मिडल ऑफ द बॅट झाला चेंडू. थँक्यू डीजे, थँक्यू. इथे आपण पाहतोय की इथे मात्र चेंडू हरवणार नाहीये. आमचे जे स्वयंसेवक आहेत ते स्नायपर डॉग पेक्षा तेज आहेत, त्यामुळं चेंडू शोधून आणणार एवढं मात्र नक्की. सवय आहे शोधण्याची, कारण की याच मैदानावरती सराव करतात आणि कुठे चेंडू पडल्याच्या नंतर कुठे जातोय त्यांना आंधळ. इथे मात्र चुकला आहे आणि देवा याची मी म्हटलं होतं की नशीब अगोदर सुद्धा पोटा फटका लागत असताना थोडासा बाहेर गेला होता चेंडू. इथे मात्र देवा फसलाय आणि फलंदाज बाद झालाय. डीजे धन्यवाद 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 डीजे. आपण पाहू शकतोय तर मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, तो म्हणजे मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी आणि त्यांच्या समोर एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा संघ. एका बाजूने गणरायाचं नाव, गणपती बाप्पाचं नाव, दुसऱ्या बाजूने आई मरुदेवीचं नाव. दरम्यान चांगला चेंडू, तेवढा चांगला खेळला आहे, मात्र शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल का तर दोन धावा मात्र मिळतील आणि या दोन धावेने धाव फलक मात्र पुढे सरकेल. तिसरा धावाचा प्रयत्न, चपळ धाव या ठिकाणी खेळपट्टीवरती, तीन धावा पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज आपण पाहतोय जो तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी गेलाय तो म्हणजे संदीप. काय जबरदस्त अंडरस्टँडिंग बघा संदीप याच्यामध्ये. ज्ञानेश्वर नवीन गेला होता, त्याला माहिती आहे की नक्कीच थोडस इथे तीन धावा देऊन स्ट्राईक संदीप याला राहू शकते. संदीप यांनी लगेच पुढाकार घेतला आणि तीन धाव बनवला, धाव फलक पुढे नेला, नेऊन ठेवला. ती म्हणजे 16 या धाव संख्येवरती. ऑफसाईडच्या दिशेनं पंच केलाय हा फलंदाज, अतिशय चांगले फटके खेळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूनं. चार धावा. नक्कीच आपण पाहू शकतात काय घडलंय, तर नक्कीच एक बाउंड्री आलाय आणि त्या बाउंड्रीच्या जोडीला आमचे सन्मान्य मान्यवर सुद्धा आलेले आहेत. दरम्यान सन्मान्य श्री रवींद्र पागे यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन असं नसतं बाबा, मॅन फ्रॉम बागीपाडा की अहो अपील 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 बोलतायत, मात्र अपील झाली होती. इथे प्रश्नचिन्ह प्रश्न विचारण्याचं काम केलं होतं पंचांना, मात्र इथे बॅटला चेंडू थोडासा चाटून गेला असावा. या ठिकाणी नक्कीच पंचांनी दर्शवलं गेलं की बॅटनं ही धावाली धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 21 या धाव संख्येवरती. मी म्हणेन संदीप अतिशय चांगली फलंदाजी करतोय, सुरेख फलंदाजी करतोय. ज्ञानेश्वर याला मात्र इथे त्याचा रोल सुद्धा आठवण असायला हवा. दरम्यान हिरा राईट आर्म ओवर द विकेटचा मारा मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी संघाच्या मार्फत करत असताना. अवे मध्ये चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट देऊन बसलाय ज्ञानेश्वर. चला दोन षटक समाप्त झाले, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकतो किती धावा झाल्यात, तर आपण पाहू शकतात 21 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. ज्ञानेश्वर याने कदाचित या ठिकाणी जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये मात्र वर्तवू शकतो आपण, कदाचित ज्ञानेश्वर तिथे थांबला असता सिंगल घेतली असती किंवा मग हा चेंडू डॉट जाऊ दिला असता. तर आपण पाहतोय संदीप चांगल्या फॉर्म मध्ये चांगला क्रिकेट खेळतोय, त्याला एका पार्टनरशिपची गरज आहे, साथीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. आणि जसं म्हटलं जातं की चांगल्या टायमामध्ये कोणीही तुमच्या जोडीला उभं राहतं, मात्र वाईट वेळेमध्ये जो उभा राहतो तोच खरा सहकारी, तोच खरा मित्र आणि तोच खरा आपल्याला तारणहार परम मित्र म्हणून ओळखला जातो. तर इथे एका पार्टनरशिपची गरज आहे, ही पार्टनरशिप जर झाली तर एक चांगली धावसंख्या एकदंत स्पोर्ट्स या ठिकाणी निर्माण करू शकतं आणि उभारू शकतं. संदीप
चांगल्या टच मध्ये दिसलायच. ओ हो, थोडस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. येथे मात्र मिस टाइम स्ट्रोक झालाय. मी म्हणेन मिस टाइम नाहीये तर बॅटन बॉलचा संपर्कही झालेला नाहीये. त्यामुळे आपण पाहू शकता की एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहू शकता 21 या धावसंख्येवरती कायम आहे. आणि गोलंदाजाला आहे रोहित. रोहित संघाचा संघनायक आहे. टॉससाठी आला होता एक नवीन खेळाडू आपण पाहू शकतात. अबे मध्ये चेंडू, टायमिंग चांगला नाहीये मात्र चांगलं झालंय ते फलंदाजासाठी. कदाचित टायमिंग चांगला असता तर हिरा याच्या हातामध्ये चेंडू जाऊ शकला असता. मात्र जसं म्हटलं होतं कधी कधी की देव करतो ते चांगल्यासाठी, टायमिंग चांगला झाले नाहीये आणि त्यामुळे दोन धावा मिळाल्यात. दोन धाव्याने धावपळ पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो 23 या धावसंख्येवरती. रोहित याच्या गोलंदाजीचा हा दुसरा चेंडू दोन धावा देऊन जातोय. मरुदेवी राजावळी विरुद्ध एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा मॅच. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉट, सुरेख शॉट, मात्र आउटफील्ड मुळे पाहू शकतो चेंडू आडलाय. मात्र शॉट सिलेक्शन अतिशय चांगलं होतं. रोहित त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फेकलाय. इथे मात्र दोन धावांचा परिवर्तन होतोय तो 3 धावेमध्ये. आणि या 3 धावेने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तो 26 या धावसंख्येवरती. रोहित याने सुरुवातीचा चेंडू डॉट टाकला. त्यानंतर मात्र दोन धावा आल्या. त्यानंतर मात्र एक शॉर्ट पिच चेंडूवरती संदीप याने खेळलेला एक आकर्षक असा फटका. आउटफील्ड जर कदाचित थोडीशी समतल असती तर कदाचित या ठिकाणी एक धाव अजून येताना बघायला मिळाली असती. मात्र धावसंख्या 26. रोहित चौथा चेंडू घेऊन जातोय. नव्याने गेलेला फलंदाज संदीप याच्यासाठी, अजून एक संदीप आहे. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का. विजय यांच्याकडनं झाली मिसफील्ड आणि धावा आल्या 2. आणि या 2 धावीने धावफल पुढे सरकते 28 या धावसंख्येवरती. एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा संघ, संदीप आणि अजून एक संदीप. बरफ आणि वळवी. संदीप वळवी ऑन स्ट्राईक सध्या आपण पाहतोय. हवे मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा एक धाव नक्कीच पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बघा हे क्रिकेट अतिशय चांगलं आहे. हे क्रिकेट तुम्ही समोरच्या संघाच्या खेळाडूंना दमवतायत आणि इथे चेंडूवरती, प्रत्येक चेंडूवरती त्यांना तुम्ही थोडस टॉर्चर करतायत आणि हे फार महत्वाचं असतं. टॉट चेंडू आल्याच्या नंतर मात्र थोडासा आत्मविश्वास वाढत असतो गोलंदाजा. इथे मात्र एकही आत्मविश्वास भरा चेंडू मात्र दुसऱ्या चेंडूपासून बघायला मिळालेला नाहीये. रोहित यांचा पुढचा चेंडू. पुन्हा हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. धावफलक त्याच दिशेनं, अजून एक डबल आलाय आणि डबल ना धावफलक पुढे सरकतोय. ट्रिपल येईल का, 3 धावा येतील का. मात्र इथे फलंदाज बाद, संदीप वल्वी बाद झालाय. या 2 धावा आल्या. या 2 धावीने धावफलक पुढे सरकला गेला. सॉरी चुकलाय मी. राहुंदेस राहुंदेस दिला घरी सुखी तुगरा. धावसंख्या झाले धावफलकावरती, ती म्हणजे 32 बरोबर ना. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ किशोर
गंगोरडे हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती. आज मात्र आपण पाहू शकता किशोर हा गोलंदाजी मार्क वरती आलाय शेवटचा षटक टाकण्यासाठी. एच लागलेली होती शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलतोय फेकतोय आणि जोपर्यंत चेंडूला यष्ट्यांपर्यंत पोचवलं जाईल तोपर्यंत एक धाव मिळाली. संदीप बरफ अतिशय चांगल्या पद्धतीने ते फलंदाजी करतोय. संदीप याची फलंदाजी अतिशय सुरेख झाली आज. किशोर गांगोर्डे बॉलिंग मार्क वरती राईट हॅम राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. शतरक्षण बघा एक लॉंगॉन आहे वायडिश कॉक करणार मिड विकेट वायडिश ठेवण्यात आले आणि फाईन लेग आहे. हे शतरक्षक लॉंगॉनला ऑन साईडला सीमारेषा लगत इथं टायमिंग चांगलं झालंय शतरक्षकाच्या हातामध्ये आणि संदीप बाद झाले. मी म्हटलं होतं या अगोदर सुद्धा की टायमिंग चांगला झाला नव्हता. गाणे आहे का काय जबरदस्त इथे मात्र कम बॅक केलाय किशोर याने कारण की धाव संख्या आपण पाहू शकतायत 33 धावा धाव फलकावती लागल्यात. आणि आपल्याला बघायला मिळत आहे अक्षय वळवी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हिरा डुकले थोडासा अनकम्फर्टेबल वाटू लागले थोडासा क्रॅम्प क्रॅम्प कधी येतात तर भरपूर जण सांगतात कॉमेंट्री करत असताना ते म्हणजे पाणी कमी शरीरामध्ये झालं की तुम्हाला क्रॅम्प येणार आणि अर्थातच कमीत कमी 3 लिटर पाणी हे नक्कीच एका खेळाडूला पिणं फार गरजेचं असतं. एज लागलाय आणि फलंदाज बाद झाला. अजून एका फलंदाजचं पतन अक्षय वळवी हा बाद. फलंदाज बाद झालाय अक्षय. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो म्हणजे मंगेश पागी हा खेळाडू. धावसंख्या कायम आहे ती 33 या धावसंख्येवरती. अजून एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मला वाटते आहे तो म्हणजे मंगेश आणि दुर्वेश. दुर्वेश नॉनस्ट्राइक गेंडवरती आहे. नक्कीच आपण पाहतोय सुनील पागी या आपल्या वसे तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अजून एक व्यक्तिमत्व अजून एक पिलर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मॅच मध्ये सध्या ते ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 34 धावा. किशोर यांचा पुढचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल दुसऱ्या धावचा प्रयत्न व्हायला हवा मात्र इथे 2 धावा पूर्ण. या 2 धावेना धाव फलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती. मी का म्हटलं की दुसऱ्या धावेचा प्रयत्न व्हायला हवा कारण की शेवटचं षटक आहे. प्रत्येक फलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्यात हे प्रत्येक प्रेक्षकाला सुद्धा वाटतं कारण की एक चांगला मॅच बघायला मिळत असतो त्यानंतर. दरम्यान इथे काय झालंय तर दुर्वेशाने स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये मात्र अंदाज चुकलाय आणि तो फलंदाज बाद झालाय. थँक्यू. नक्कीच शेवटचं हे षटक आहे चेंडू टाकून झालं आतापर्यंत या षटकाचे 5 शेवटचा चेंडू शिल्लक असेल. किशोर ओ चांगला फटका मी म्हणेन चांगला फटका चांगली दिशा दिली चेंडूला. एक धाव नक्कीच पूर्ण होतं दुसऱ्या धावचा प्रयत्न
शतरक्षक आलाय चेंडू ती चेंडूला उचललाय फेकलाय तोपर्यंत दोन धावा तिसरा द्यायचा प्रयत्न आणि या बॅट वर होती येस बॅट वर होती त्यामुळे हा फलंदाज बाद झालाय दोन धाव पूर्ण तिसऱ्या धावच्या प्रयत्न फलंदाज बाद थँक्यू डीजे इथे आपण पाहू शकतोय यानंतर मला वाटते दोन विजयी संघांमध्ये मॅच असेल त्यामुळे आणि त्यानंतर चौथा मॅच असेल अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा चौथा मॅच असेल यानंतरचं सांगत नाहीये चौथा मॅच असेल अष्टविनायक पलाटपाडा आणि सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे यानंतर एक मॅच असेल दुसऱ्या फेरीतील मात्र आपण सुद्धा सज्ज राहायचंय निलखंड दादा हार्दिक स्वागत आहे नक्कीच आपण पाहतोय मरुदेवी राजावली संघाचा एक नक्कीच जुना जाणता गोलंदाज निलखंड दादा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आहे मी निलखंड दादांना विनंती करेन कृपया करून मंचावरती येऊन असं नसता बाबा एक निलखंड दादांची आठवण नक्कीच येते कारण की ज्या वेळेस आपण क्रिकेट बघायचो राजावली संघाचं त्यावेळेस निलखंड दादा सुद्धा आपल्याला गोलंदाजी करताना नक्कीच बघायला मिळायचे प्रभाकर दिवाळ्यांना आठवण असेलच नक्कीच अतिशय सुरेख एक खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे बसावं अशी मी आपल्याला विनंती करतोय तर आपण पाहतोय हार्दिक स्वागत धावसंख्या झाली ती म्हणजे 38-39 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय दरम्यान आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होत आहे एक अदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा विरुद्ध मरुदेवी स्पोर्ट्स राजावली असा मॅच या ठिकाणी होतोय चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या वेळ आपल्याकडे नाहीये कारण की यानंतर एक दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच खेळवला जाईल विजयी दोन संघांमध्ये एक विजयी संघ आपल्याला मिळाला आहे तो म्हणजे शिलोत्तर संघ दुसरा विजयी संघ आपल्याला या सामन्यामध्ये मिळणार आहे किशोर चंडू घ्यायचा इकडनं दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी आणि एक दंत स्पोर्ट्स मस्किनपाडा या दोन्ही संघांना आपण पाहतोय आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा एक अजून एक चांगला चेहरा आणि या असोसिएशनचा एक खंबा ज्याला म्हटलं जातं एक पिलर ज्याला म्हटलं जातं एक आधारस्तंभ ज्याला म्हटलं जात आहे आधारस्तंभ म्हणून आपण पाहत असतो ते सुनील पागी या ठिकाणी आम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात ऍज अ किपर म्हणून इन ऍक्शन मध्ये त्याच्या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात शतरक्षणासाठी उतरला एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा संघ 38 धावा झाल्यात 39 धावांचं लक्ष समोर ठेवलंय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत एका बाजूने विनोद दळवी गेलाय तर दुसऱ्या बाजूने किशोर गांगुर्डे तर किशोर स्ट्राईक वरती जाताना दिसतोय लहू घोषे वेलकम आमचे मंडप डेकोरेटर आहेत आम्ही सकाळी सूचना केली की मंडपावरती कोणी पिचकाऱ्या मारू नये कारण की मंडपवाल्या सुद्धा विचार करावा लागेल प्रत्येक जण आम्हाला मोलाचं सहकार्य हे देत असतो राजनिवासच्या प्रत्येक प्रेक्षकाला राजनिवास ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये खिचामध्ये असेल आणि तो जेव्हा तोंडामध्ये जात असेल त्यावेळेस कुठल्याही चांगल्या जागेवरती थुकू नका एवढी विनंती असेल आणि कचरा टाकत असताना कचरा पेटीमध्येच कचरा टाका मात्र कचरा पेटीमध्ये थुकू नका राईट अमोर द विकेट पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलाय तो म्हणजे गोलंदाज दुर्वेश याने 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज असताना पहिला चेंडू खर्च झालाय आणि अजून सुद्धा आता 23 चेंडू शिल्लक आहेत 23 चेंडू आणि 39 धावांची गरज यानंतरचा मॅच दोन विजयी संघांमध्ये होईल शिलोत्तर आणि विजयी संघ असेल साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तो देवा त्या ठिकाणी उचलतोय चेंडूला फेकण्याचा प्रयत्न मात्र स्वतःला कंट्रोल करतोय आणि इथे मात्र एक धाव ही फक्त मिळताना आपण पाहू शकतात दुर्वेश यांचा पुढचा चेंडू
क्या बात है विनोद, अतिशय चांगला शॉट, मात्र रन बिटवीन द विकेट मध्ये थोडा सा कमी आहे। धाव फलक एक न पुढे सरकतोय, विनोद याच्या मार्फत सिंगल आली, किशोर याच्या मार्फत सिंगल आली, चेंडू मात्र टाकून झाले, तीन धावा आल्या, त्या दोन पॉवर प्ले चा षटक आहे। किशोर गांगुर्डे आणि विनोद दळवी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। अवे मध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली, ज्ञानेश्वर पागी आणि या ठिकाणी झेल मात्र घेतला जातोय। ज्ञानेश्वर याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, फलंदाज बाद झाले तो किशोर। थँक्यू, आठवण होते स्वर्गीय बाळा सिंगर यांची आणि त्यांच्या मार्फत गायलं गेलेलं हे गीत। टेंबोलीच्या ग्राउंड वरती एक योग आला होता बाळा सिंगर यांच्या जोडीला परफॉर्म करण्याचा, नक्कीच आपण पाहिलं हे अमर कोळी चषक 2022 मध्ये। आज ते स्वर्गीय आहेत आपले बाळा सिंगर। दरम्यान शॉट आहे, सुरेख शॉट आहे, वन बाउंस आउट ऑफ द पार्क, दॅट्स अ फोर। क्या बात है, सुपर बैटिंग बाय विजय मोकाशी, वन डाउन साठी गेलाय आणि तिसऱ्या क्रमांकावरच्या फलंदाजाला का पाठवलं जात आहे ते त्याने दर्शवून दिलंय। यस, क्लास इज परमानंट, फॉर्म इज टेम्पररी। सुरेख टायमिंग, अजून एक चांगला फटका, नाही ते मात्र चूक झाले शतरक्षकाच्या मार्फत। टेक द कॅच, विन द मॅच। विनोद तिसऱ्या धावेसाठी निघालाय, मी म्हटलं होती की रनिंग बिटवीन थोडीशी कमी आहे, मात्र विनोद याने दर्शवले की मी तीन धावा सुद्धा धावू शकतो। धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 3-9 या धावसंख्येवरती। एकूण चेंडूंचा विचार केला तर आपण पाहिलं षटक समाप्त झालाय आणि एका षटका समाप्तीनंतर 1-9 अशी धावसंख्या ही धाव फलकावरती लागलेली आहे। 9 चौक 36 म्हणजे अजून सुद्धा 3 धावा मागे पडलाय, तो म्हणजे मरुदेवी राजावळी संघ। मी म्हणेन इथे गोलंदाजी चांगली झाली आहे, कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क वरील जरा त्वरित हालचाल करावी अशी मी विनंती करतोय। यस, ज्ञानेश्वर पागी हा नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं, सांघिक मात्र दुसरं षटक। अठरा चेंडू मध्ये 30 धावांची गरज। प्रत्येक चेंडूच्या मागे आता सरासरी आपण पाहिली प्रत्येक षटकाच्या मागे तर 10 सरासरी ही राखावी लागेल। 18 चेंडू आणि 30 धावा म्हणजे प्रत्येक षटक, म्हणजे 3 षटक शिल्लक आहेत आणि आज सुद्धा 30 धावांची गरज आहे। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ज्ञानेश्वर, अतिशय सुंदर नाव, संत ज्ञानेश्वर म्हणून आपण पाहतोय आणि त्या ज्ञानेश्वराचं नाव या खेळाडूला नक्कीच दिलं गेलंय। चला काही करा, जरा विनंती असेल दोन्ही संघांना। षटक परिवर्तन करत असताना विनंती असेल प्रत्येक खेळाडूला की कोणीतरी एकाने शतरक्षण लावल्याच्या नंतर जरा शतरक्षण लवकर लावून होते। ऍज इट इज मी म्हणेन कीपर हा सर्वात चांगला पर्याय असतो शतरक्षण लावण्यासाठी, त्यामुळं शक्यतो कीपर याच्या हातामध्ये शतरक्षण द्यावानी गोलंदाजाने कीपरला नक्कीच सांगायला हवं की कुठ्या कुठल्या ठिकाणी मला कुठला शतरक्षक हवाय, कारण की गोलंदाज गोलंदाजी करत असतो, त्याला जे शतरक्षण असं पाहिजे ते द्यायचं असतं। इथे मात्र चूक झाली, काय घडतंय तर उशिरानं आलेला शहाणपण हे विजयाला मात्र धावण्यासाठी भाग पाडत होत। विजय थोडासा उशिरानं या ठिकाणी आपण पाहिलं ते सुरुवात केली होती धावण्यासाठी,
या चेंडूवरती निर्धाव सुरुवात अतिशय सुरेख झाले दोन्ही षटकांची, कारण की दुर्वेश याने सुद्धा पहिला चेंडू निर्धाव टाकला होता आणि ज्ञानेश्वर याने सुद्धा पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. विजय मोकाशी खेळण्यासाठी सज्ज झालाय. ज्ञानेश्वर याच्या गोलंदाजीवरती क्या बात आहे, पुन्हा एकदा तोच चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाजूने, मात्र चेंडू थांबलाय लक्षात घ्या. तिकडं धावा तुम्हाला धावून काढावे लागतील, सिंगल आली फक्त. क्या बात आहे, नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळताना दिसते ती गोलंदाजाला. सिंगल आली, धावफलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतोय तो 10 या धावसंख्येवरती. दोन चेंडू मध्ये सिंगल, सुरुवात अतिशय सुरेख. दुर्वेश याने सुद्धा पहिल्या दोन चेंडूवरती एक धाव दिली होती आणि ज्ञानेश्वर याने सुद्धा पहिल्या दोन चेंडूवरती एक धाव दिली आहे. सुरुवात चांगली झाली गोलंदाजीची, मात्र विनोद आणि विजय या दोन्ही खेळाडूंना ठरवावं लागेल. जर मरुदेवी राजावळी संघाला जिंकायचं असेल तर चांगल्या धावसंख्येची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. विजय पुन्हा एकदा डेंजर एंडला धावताना विजय इथे मात्र पोहोचलाय क्रीज मध्ये. दोन धावा मिळाल्या, दोन धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवरती. हा चेंडू सुरेख फटका आहे, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय आणि या ठिकाणी झेल टिपलाय देवायाच्या हातामध्ये, झेल आलाय आणि खेल खल्लास झालाय तो विनोद तळवी यांचा. थँक यू डीजे. आज मात्र आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी जात असताना हिरा डुकले हे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. हिरा यांना आपण पाहिलं तर इथे मात्र हिरा एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून आपण पाहू शकतात आणि या संघाचा तारणहार म्हणून ओळखला जातो. दरम्यान या मैदानावरती एक चांगली कामगिरीची अपेक्षा आहे या विभागातील अतिशय चांगले व्यक्तिमत्व आणि दरम्यान या विभागातील पहिला पोलीस दलाचा कार्य इथे अधिकारी म्हणून ज्यांची वर्णी लागते ते आदरणीय सन्मान्य जयरामजी माळी यांचं आगमन झालंय. त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांची हजेरी ही बघायला मिळत असते. दरम्यान त्यांचे सुद्धा मला वाटते उद्याच्या दिवसामध्ये मॅच आहे, डोंगरीपाडा विरुद्ध डोंगरीपाडा असं मास्टर मध्ये उद्या कसोटी आपल्याला बघायला मिळेल. राजा कोठावले विरुद्ध प्रभाकर दिवा. ऑन साइड ला चेंडू खेळलाय, इथे मात्र काय घडेल तर अजून एक झेल चांगल्या पद्धतीने मिळवलाय आणि आपण पाहू शकतात एकदंत स्पोर्ट्स मस्तिनपाडा संघ सुपर फॉर्म मध्ये. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी. कुठला फलंदाज आलाय, नवीन बॅट्समन रोशन. असं वाटत होतं की मरुदेवी राजावळी संघालाही धावसंख्या मी म्हणेन सहजतेनं ते पोहोचतील तिथपर्यंत, मात्र रस्ता हा कठीण करून ठेवलाय. दुसरा षटक आपण पाहू शकतो, बॅक टू बॅक दोन गडी बाद झालेत आणि ऑन हॅट्रिक आलाय तो म्हणजे ज्ञानेश्वर. क्या बात आहे, रोशन रोशन कोलेकर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय, मात्र ऑन हॅट्रिक आहे
तो ज्ञानेश्वर पागी चेंडू टाकून झाले आतापर्यंत पाच. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळेल की मग आम्हाला आज हॅट्रिक बघायला मिळेल या मॅच मध्ये येणाऱ्या या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळेल. राईट अमोर द विकेट. इथे मात्र काय घडलंय तर सफळान क्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि बाईच्या रूपानं सिंगल आली. धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो 13 या धाव संख्येवरती. क्या मत आहे सुरेख गोलंदाजी किती धावा दिल्या या गोलंदाजाने? फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या ज्ञानेश्वर याने आणि 2 षटक समाप्त झाली. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी हवं असेल तर पाठवायचं आहे लगेच. नाहीये पाणी मला वाटतंय गरज नाहीये. चला आपण जाऊया एक सुंदर असं गाणं ऐकूया त्यामुळे तोपर्यंत शत्रुरक्षण लावलं जाईल. यस डीजे थँक्यू. 12 चेंडू किती धावांची गरज असेल? 12 चेंडू 26 धावा. आता 13 ची सरासरी आहे. सुनील पागी बॉलिंग मार्क वरती आले धावऱ्याच्या फलंदाजासाठी. इथे मात्र 12 चेंडू 26 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच आहे. मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं ज्या वेळेस गोलंदाजी करत होता राजू की या मॅच वरती जे सेकंड लास्ट ओव्हर असतं ना त्याच्यावरती फार मोठं भवितव्य अवलंबून असतं या मॅच च. 12 चंडू 26 धावांची गरज. ऑन साइड ला दॅट्स अ बिग हिट अँड दॅट्स अ बिग बिग षटकार. काय जबरदस्त क्रिकेट बघा. इथे मात्र आता 20 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 20 धावा. एक वेळ होता की 12 चेंडू आणि 26 धावांची गरज होती. या षटकाराने मात्र सामना विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलाय. असं वाटत होतं की हा सामना बाजूने झोकतोय तो म्हणजे एकदंत स्पोर्ट्स मस्किन पडा या संघाच्या. सुनील पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. हो 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 येस दॅट्स अनदर बिग शॉट दॅट्स अनदर सिक्सर. थँक्यू. क्यों नहीं जाने का? अच्छी गेंद अगर एक सिक्स के लिए बुलाते तो क्यों नहीं जाने का? जाने का और सिक्स लगाने का. दोन षटकार बैक टू बैक. अगोदर पाहिला आपण विकेटची हॅट्रिक होण्याच्या मार्गावरती ज्ञानेश्वर पागी होता. आता रोशन कोलेकर हा मात्र षटकाराच्या हॅट्रिकच्या मार्गावरती बघायला मिळतोय. येथे मात्र सुनील याच्यावरती आक्रमण चढवलंय आणि सुनील याला बॅक टू बॅक दोन षटकार हे खेचले गेले. बघा 90 डिग्रीचा अँगल दाखवलाय. एक लॉंग ऑनला होता आणि एक थोडासा स्क्वेअर होता तो म्हणजे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 90 अंशाच्या कोणामध्ये खेळलेले दोन फटके. काय जबरदस्त त्याने दाखवलंय की मी आडवा पट्टा सुद्धा खेळू शकतो. आणि त्याने दाखवलंय पहिल्या फटक्यावरती का त्याने मी वी शेप मध्ये सुद्धा खेळू शकतो. ऑन हॅट्रिक
ओ गतीमध्ये परिवर्तन होतं, फसवलंय. यस, याच चपळाईची गरज आहे गोलंदाजाला. इथे गोलंदाजाने परिवर्तन करावं लागेल. जसं म्हटलं होतं की परिवर्तन संसारचा नियम आहे, बदल हा कालाची गरज आहे. आणि बदल जर केला नाही, स्वतः कालानुसार बदललं नाही, तर नक्कीच मात्र मागे राहावं लागतं मित्रांनो. त्याचाच एक उत्तम उदाहरण हा चेंडू होता. काय जबरदस्त 14 धावांची अजून सुद्धा गरज आहे आणि 9 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू 14 धावा, चांगली गोलंदाजी करावी लागेल. अरे रे 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 रे, काय घडलंय इथे? मात्र हा चेंडू जातोय हाय अँड हँडसम, दॅट्स अ षटका. पाणी नाही, इथे मात्र हा चेंडू पडतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बाउंड्री लाईनच्या किनाऱ्याला हा चेंडू पाठवला आहे. अगोदर आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये 18 धावा घेतल्यात. काय जबरदस्त फलंदाजी, षटकारांची आतषबाजी. 8 धावांची अजून सुद्धा गरज असेल. गतीमध्ये परिवर्तन केलंय, गतीमध्ये फसवलंय आणि इथे मात्र रोशन स्वतःवरती हसतोय. काय केलंय, धाव फलक पाहू शकतात आपण. 31 धावा 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 8 धावा. मित्रांनो, सामना समाप्त झालेला नाहीये. तुम्ही जेवढं सोपं या सामन्याला घेताय तेवढा सोपा नाहीये हा सामना. वाईड आलाय इथे मात्र धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 32, 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. सुनील यांच्या संघामध्ये अजून सुद्धा आपण पाहू शकतो, त्यांच्या हातामध्ये अजून सुद्धा मॅच आहे. कारण की त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजाला आणि सुनीलला या उर्वरित चेंडूवरती चांगलं काम करावं लागेल. ओ शफल अँड क्रॉस, वाईट चेंडूची नोंद आली. धाव फलक पुन्हा एकदा वाईड. अगोदरची चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप, आताचा चेंडू आहे डाऊन द लेग. या ठिकाणी आपण पाहू शकतात काय घडतंय. तर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 33 आणि अजून सुद्धा 5 धावांची, मला वाटते 6 धावांची गरज असेल, माफ करा 6 धावांची गरज असेल, कारण की इथे 39 टार्गेट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू येथे, मात्र चेंडू टाकून झालेत ते 6 सुनीलचे. या षटकामध्ये किती धावा आल्या तर आपण पाहू शकतो 20 धावा आल्या तब्बल. आणि आता एकवीस धावा आल्यात आणि शेवटचा गोलंदाज कोण येईल? संदीप वल्वे. चला आपण पाहू शकतोय सहा धावांची अजून सुद्धा गरज. 39 टार्गेट आहे मित्रांनो. विस झालं येस. सहा चेंडू 6 धावांची गरज लक्षात घ्या. आउटसाइड ऑफ स्टंप, खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. इथे मात्र कमी धावा तुमच्याकडे आहेत, अर्थातच तुम्हाला आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करायची आहे, मात्र वाईड लाईनच्या आतमध्ये. 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना आता मात्र 6 चेंडू 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. संदीप हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली शतरक्षक येईल आणि हा झेल होईल का? तर नाही असं उत्तर येत आहे. खराब शतरक्षण मी म्हणेन. इथे मात्र चांगल्या पद्धतीने शतरक्षण व्हायला हवं होतं. 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या भरभरते. धावसंख्या होते ते 37 धावा. 2 धावांची नक्कीच गरज असून सुद्धा मी म्हणेन रोशन याने खेळलेले फटके इथे निर्णायक ठरू शकतात. मात्र सामना अजून सुद्धा बॅलेन्सिंग आहे, सामन्यामध्ये रंगत अजून सुद्धा तुम्ही आणू शकता. 5 चेंडू 2 धावांची अजून सुद्धा गरज आहे. राईट हॅम राऊंड द विकेट, ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का? ज्ञानेश्वर या ठिकाणी, ओ अंदाज चुकलाय आणि या ठिकाणी 2 धावा गेल्यात. सामना जिंकलाय तो म्हणजे
मरुदेवी राजावली संघाने अभिनंदन हात मिळवायचा आणि नंतर मैदान सोडायचं दोन्ही संघाने विनंती असेल सांगावं लागू नये कारण की आपली 34 स्पर्धा आहे मित्रांनो या मैदानावरती आणि इतरत्र सुद्धा आपला एक नियम आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा की मैदानामधनं बाहेर येताना आणि समोरचा संघ मैदानामधनं बाहेर येताना त्या संघाला नक्कीच सेकंड करायचं आहे खेळातील असलेले हेवे दावे खेळाच्या या मैदानामध्ये ठेवायचे आहेत पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची अभिनंदन असेल